रूपामध्ये तीन ओव्हरची ही मॅच आपल्या समोर रंगते. स्टेप आउट करून फटका खेळला, मिडनला क्लिअर केलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला सज्ज आहेत. अभिजीत दुधे थोडीशी मिस्टेक नक्की त्या ठिकाणी करतायत आणि त्याचा लाभ इथे उठवला फलंदाजांनी. दोन धावा कंप्लीट केल्या जातात पहिल्याच बॉलवर डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर दोन धावा इथे मिळतात. टीमचं अकाउंट ओपन होते. तीन ओव्हरची ही मॅच असेल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना भौमिक इलेव्हन गंधारी. ओव्हर पिच बॉल इनफील्डला क्लिअर केला आणि बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठला करण्याच्या आवाक्याच्या बाहेर चौकार. थँक्यू. ओव्हर पिच हा बॉल चांगला स्ट्रोक सावंत डोंगरेच्या बॅट मधनं टीमचे टोटल स्कोर बोर्डवर 6 आकड्यावर जाऊन पोहोचली. यावी भन्नाट वेग पाहिला मिळाला. लाईन देखील खूप चांगली आहे. गुड लेंथ वर चेंडू टेक ऑफ घेतो अगदी वेगानं बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये. यावी लाईन पहावी लागेल. वेग अतिरिक्त होता आणि अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न केला गेला. लाईन थोडीशी मिस चुकीची पाहायला मिळेल. स्टंपच्या बाहेर हा बॉल सोडून दिला व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. टीमची टोटल एका धावेने पुढे सरकेल स्कोर कार्डवर 7 आकड्यावर. मेगा फिनाले आपला पाहायला मिळतो ओपन क्रिकेटचा. स्टेप आउट केला फ्रंट फुटला आले परंतु लाईन त्यावी पाहिली थोडीशी मागे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वर हा बॉल पिच केला गेला परंतु वेग इतका भन्नाट आहे की प्रॉपर टायमिंग इथे बॉल अँड बॅट पाचं करू शकले नाही बॅट्समन श्रावण. एक चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. किरण पाटील मॅन फ्रॉम सावध भिवंडी वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलीत. एक सिंगल ते कंप्लीट करता स्ट्राईक एंडला. यावी लेफ्ट हँड बॅट्समन जीतू चव्हाण सोनारपाडा भी मुरबाडचा हा खेळाडू. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्याने केली. तर 31-57 नंबरची सेलेरिओ गाडी जी कोणाची फोर व्हीलर असेल ती आपण बाजूला काढायची. वेग खूप चांगल्या पद्धतीनं आउटसाइड ऑफ. एक जबरदस्त बॉलिंग इथे पाहायला मिळते. त्यानंतर मात्र व्हाईट चषक अंपायरच्या माध्यमातून लाईन दर्शवत होता आमच्याकडे. लाईन मिस केली गेली किरण पाटीलच्या माध्यमातून. टीमची टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळते 9. पहिले षटक इथे प्रगतीपथावर असताना 3 ओव्हरची मॅच आपल्या समोर रंगते. ओपन क्रिकेटचा हा रणसंग्राम. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटील नामवंत खेळाडू आज या मैदानावर आपल्या क्रिकेटची छाप सोडत असताना चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन त्यांनी केलंय. चांगला स्ट्रोक इथे उडवलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लासिकल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जीतू चव्हाणच्या बॅटमधनं चौक. साहेब आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावर यायचं. शेवटच्या बॉलवर ते 4 धावा मी तर जीतू चव्हाणच्या बॅटमध्ये. टीमची टोटल स्कोर कार्डवर 13 आकड्यावर जाऊन पोहोचते. खूप वॉर्निंग दिल्यानंतर पुनश्च एकदा तुम्ही मीटिंग घेतली. विनंती असेल भूमी खेळून गंधारी टीमला आपण वेळ खर्च करू नका ही विनंती सातत्याने आपल्याला करतोय. सेकंड ओव्हर मध्ये अभिजीत दुधे ते सज्ज झाला. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा चांगली टोटल स्कोर कार्डवर. एक चौकार श्रावणच्या बॅटमध्ये, एक चौकार जीतूच्या बॅटमधनं. विदाउट लॉस 13 धावा इथे पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर मध्ये अहमदनगर एक्सप्रेस अभिजीत दुधे इथे सज्ज झाला बॉलिंग मार्कवर. पुनश एकदा परिवर्तन इथे पाहायला मिळतं. सेकंड ओव्हर मध्ये मात्र सुहास पवारकडे हा बॉल सोपवलाय कॅप्टन दिनू कांबळेने. फिरकी आक्रमण फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं सुहास पवार तिथे सज्ज झाला. स्टॅकेंडला बॅट्समन मॅन फ्रॉम शहापूर श्रावण डोंगरे आक्रमकता ही त्याची ओळख आहे आणि ते आक्रमकता या मॅच मध्ये दाखवावी लागेल. एक चांगला बॅटल सुहास पवार वर्सेस श्रावण.
तब्बल 3 मिनिटं खर्च केली आहे षटक सुरू करण्यासाठी. गंधारी टीम, तुम्हाला फक्त मी टायमिंग सांगितल्यानंतर वॉर्निंग सांगणार नाहीये, लक्षात आपण घ्यायचंय. पहिलाच बॉल लाईन मिस करतात व्हाईट बॉलच्या शरंपारच्या माध्यमातून. एक सिंगल स्कोरबोर्ड वर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड केली जाईल. डान्सिंग अंपायर माट्यांच्या माध्यमात एक वेगळी शैली तर दाखवून देत असताना 14 धावा टीमची टोटल स्कोरबोर्ड वर. स्विचचा हा फटका जबरदस्त स्ट्रोक इथे लगावलाय, षटकार. मांजी बोळी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. ज्या प्रेक्षकांनी कॅश पकडली त्यांनी यायचं आमच्या व्यासपीठावर. एक आकर्षक टी शर्ट त्याला प्रदान केलं जाईल, जे मला मनोहर भोईर सरांच्या माध्यमातून लाभलंय. स्विचचा षटकार, त्यानंतर तोच प्रयत्न केला गेला, परंतु यावेळी प्रॉपर कनेक्शन नाही. या बॉल गेलाय शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये धावबाद झालाय. बॅट्समॅन जितू चव्हाण. टीमची टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळते 20-20, लॉस ऑफ 1 विकेट. धावपाच्या स्वरूपामध्ये जितू चव्हाण माघारी परतला. 3 ओव्हरची ही मॅच, ओपन क्रिकेटचा हा रणसंग्राम. यानंतर अजून एक मॅच ग्रामीण क्रिकेटची, मुरबाड तालुक्यातील बैलपाडा संघाने त्यांच्या समोर फाईट करेल. जय बजरंग गोरसे ए संघ. हा बॉल फुल टॉस होता, ऑन साइड ला स्टीअर करायचा आहे, परंतु बॉल सर पायावर जाऊन आदळतोय. अपील करतात आणि ते मात्र अंपायचं बोट आकाशाकडे. LBW च्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागतोय. मयूर दिनकर बॅक टू द डग आउट. पायचीच्या स्वरूपात इथे मयूर दिनकर ला माघारी परतावं लागतंय. दीपक खाटेकरी साहेबांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते हे टी शर्ट प्रदान करायचं आमच्या प्रेक्षकाला, ज्याने षटकाराच्या बाहेर झील स्वीकारलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वर 20 लागणार हा दुसरा धक्का. पहिलाच बॉल फेस करत असताना मयूर दिनकरला माघारी परतावं लागतंय. कैलास भाबरी नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये प्रवेश इथे करत असताना चांगली बॉलिंग सुहास पवार करतोय आपल्या सेकंड ओव्हर मध्ये. चांगला बॉल फुल लेनचा हा बॉल, त्याला मात्र सन्मान दिला, स्टीअर केलं लॉंग ऑनला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कल्पेश जाधव वेगाने आलेत, एक सिंगल त्या बॉलवर, मी ते कम्प्लीट करतायत. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकते, 21 आकड्यावर जाऊन पोहोचली 21. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8 धावा प्रदान केल्या गेल्या गोलंदाज सुहास पवारच्या माध्यमातून. इथे लाईन पाहतात, त्यानंतर आमच्याकडे इशारा करतात व्हाईट बॉलचा अंपायर माट्या. एक्स्ट्रा रन इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल, 22 धावा. एक चांगली टोटल आतापर्यंत उभारली गेली आहे. स्विचचा हा फटका, परंतु बॉल गेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये सर खेळाडूच्या हाताकडे. फलंदाज श्रावण डोंगरेला माघारी परतावा लागेल. 3रा धक्का इथे लागतोय वायजी स्पोर्ट्स मुरबा टीमला.
टॉपी जिथे लागली आहे बॉल टप्पापर्यंत थोडस स्विंग झाला. शॉट फायनलच्या हातामध्ये एक सिंगल त्यावर मिळते. अजून एक बॉल जर शिल्लक असेल या ओव्हर मध्ये. येस ओव्हर समाप्त झाली आहे. दोन ओव्हरचं काही संपन्न. टीमची टोटल स्कोरबोर्ड वर 23 विकेट आतापर्यंत गमावले ते 3. मैत्राज्यात मध्ये कैलास आणि जयशी जोडी खेळते. थँक्यू डीजे. तर विनंती असेल जय बजरंग गोरसे ए टीमचा कॅप्टन आणि बेलपाडा टीमचा कॅप्टन लगेच असे जय बजरंग गोरसई ए विपक्ष बेलपाडा ग्रामीणचे हे दोन संघ मेगा फिनाले मध्ये एकमेकांसमोर फाईट करतील. चांगला बॉल स्विंग अँड मिस टप्प्यापर्यंत बाहेरच्या दिशेला निघतो. ऑन साईडला फटका खेळायचा प्रयत्न निलेश बांगर. ऑन स्ट्राईक पूर्णपणे बीट होता. शेवटचा एक चेंडू शिल्लक या ओव्हरचा इथे असेल. चांगली बॉलिंग केली अभिजित दुधेनं. एक षटकार नक्की चला परंतु त्या व्यतिरिक्त चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. 32 धावा टीमची धावा संख्या स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल. इनिंगची समाप्ती. 32-33 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये कम्प्लीट करायचं. भूमिक 11 गंधारी टीमला खर्च करू नका. लगेचच या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं जगदीश. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्यापूर्वी मात्र आपण ग्रामीणचा मेगा फिनाले जो अंतिम सामना रंगणार आहे बेलपाडा विपक्ष गोरसई ये अशी लढत. तर मी विनंती करेन व्यासपीठावर माजी सई समिती सभापती माजी नगरसेवक आदरणीय दीपकजी गणपत खाटेकरे साहेब तसेच आदरणीय विकासजी वारगडे सर या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि सोबतच डॉक्टर साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे. खूप एक चांगला व्यक्तिमत्व दाणिवली गावाचे एक आदर्श मी वारंवार उल्लेख केलाय. आज या क्षणी शेवटी मात्र तुमच्या आगमनामुळे जी कमतरता जाणवत होती आज पूर्ण झाली दादा. तर आपण दोन्ही संघादरम्यान नाणेफेक करून घेऊया समोर यायचे संघनायकाने. तर कोण मागणार? जय बजरंग गोरसई ये. तर नाणेफेक झालेली आहे. पाहुण्याने विनंती असेल की आपण विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. जय बजरंग गोरसई ये संघाने जिंकलेले आहे. काय निर्णय असेल? फलंदाजी करणार. म्हणजे तो खूप लांबून आलाय. एकीकडे पाहतो पण मुरबाड तालुका ग्रामीणचा एका सुपरस्टार संघ बेलपाडा या संघाच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना किती धावाचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण. तर मित्रांनो ग्रामीण क्रिकेटचा जो अंतिम सामना आहे त्याचं नाणेफेक पाहतो आपण. गोरसई संघाने जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. बेलपाडा संघाचा संघनायक तुम्ही एक महत्वपूर्ण लक्षात घ्या सुद्धा की जेव्हा तुम्ही मैदानात जाईल ना वेळ खूप तुम्हाला वाचवायचा आहे कारण की नंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे दादा. कारण की तुमचा एक संघ खूप अनमोल आहे या मुरबाड तालुका ग्रामीण मधून नंबर 1 संघ म्हणून तुमचं नाव सातत्याने घेतला जातोय. सन्माननीय पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना प्रमुख पाहुणे म्हणून आपण पाहतोय आपण सभापती पंचायत समिती मुरबाड आदरणीय श्रीकांत गणपत धुमाळ सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. आणि तसेच आदरणीय थोड्याच्या वेळात मात्र आगमन होणार आहे प्रति पंढरपूर धानेवली. जर म्हटलं धानेवली गावात ज्यांचा आशीर्वाद आहे आमचे परमपूज्य कमलनाथ नवनाथ महाराजांचं आगमन होणार आहे. तर आपण जाऊया इथं. मात्र प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी पार करावी लागेल चॅम्पियन बनण्यासाठी. भूमी केल्यावर कांदारिया संघाला ज्या प्रकारे अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळालं निश्चित प्रत्येकदा या अंतिम सामन्यासाठी वंडरबाया भिवंडी जयस पाटील यांच्या माध्यमातून या ट्रॉफीला आणि खास करून भूमी केल्यावर या संघाला शुभेच्छा येताना पाहतोय आपण. खूप खूप धन्यवाद जयेश. पहिला चेंडू वेगवान चेंडूचा मारा होता पण लाईन खूप चुकीच्या तळला गेली.
उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू पंताच्या दुनियात समांतरशी वाईटचा इशारा येतोय. भूमी केलेवण संघाचं खातं उघडलं गेलं. ज्या प्रकारे या संघामध्ये पाहतोय आपण दिनू कांबळी सारखा एक अतिशय महान टेनिस क्रिकेटर ज्या संघाकडे पांड्या पाली गावाचा एक सुपुत्र ज्यांनी एक मोठी छाप सोडली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. टीडीएल टीडीपीएल स्पर्धा आठवत असेल ठाणे प्रीमियर लीग, त्या लीग मध्ये काय धमाल आणि कमाल पांड्या यांचा होता. मालिकावीर ठरला होता हा खेळाडू, पण इथं मात्र आजच्या दिवसामध्ये खूप छान कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. तोच पांड्या सजवतोय खेळण्यासाठी. पांड्याच्या बॅटमधून फटका पाहतोय आपण. मिडऑफ आणि मिडऑन मधून चेंडू जातोय डीप मध्ये. तोपर्यंत मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक सिंगल पांड्या पूर्ण करतोय. पांड्या आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पाहतोय. पुढे सरकते ती दोन. पॅक क्राऊड पाहतोय आपण. निश्चित काय सुपर हिट आयोजन पाहतोय आपण. आदर्श गाव जर म्हटलं धानिवली आणि धानिवली गावाचं एक आदर्श ट्रॉफीच्या माध्यमातून मन जिंकले प्रत्येक क्रिकेटपटूच्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या माध्यमातून. मी कौतुक करेन, मी अभिनंदन करेन जे माझे लाडके मायबाप क्रिकेट प्रेमी आहे. पॅक क्राऊड पाहतोय आपण. या मैदान न भूतो न भविष्यती या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकाचं स्वागत आहे. याच पाहता स्ट्रोक चेक करतोय, फक्त स्टीअर करतोय चेंडूला. शॉर्ट पॉइंट डिजन कडे निशाणा सरळ. इथे आता प्रश्न विचारला गेला तर दरम्यान पाहतोय आपण की इथं मात्र निश्चित 30-5 मागणी इथं मात्र केलेली आहे. पण माटे अंपायर यानंतर एक सूचना आहे तुझ्यासाठी की इथं मात्र जेव्हा रिव्ह घेतला जाईल टीमच्या माध्यमातून तेव्हा आपण 30-5 मागणी करायची आहे. त्या पहिले आपण मागणी करायची नाहीये. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. इथं मात्र निश्चित नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आमचे लाडके प्रमुख मान्यवर सभापती पंचायत समिती मुरबाड आणि एक युवा नेतृत्व श्रीकांत गणपत धुमाळ सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी आदरणीय भूषणजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि फलंदाज बाद होतोय 30-5 निर्णय. पण यानंतर आमचे पंच ओके सर. तर इथं मात्र स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण पंचायत समिती मुरबाड सभापती आदरणीय श्रीकांत गणपत धुमाळ सर. वायजी स्पोर्ट मुरबाड संघाचा कर्णधार. आपण टीम मीटिंग घेऊ नका. तर निश्चित पहिला दे धक्का इथं मात्र पातपण पांड्याच्या स्वरूपात काय एका चांगल्या इव्हन क्वालिटीचा क्षेत्ररक्षण पाहिला आपण. क्रमांक 3 नवीन फलंदाज खेळपट्टीवर कल्पेश जाधव. काय अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली होती सेमी फायनलच्या सामन्यामध्ये. एक मोठं नाव कल्पेश जाधव, टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव सातत्याने ज्याचा आपण ऐकतोय कानावर तो म्हणजे कल्पेश जाधव. एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. खूप मोठा स्टार आपल्या संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे तो आता फटकेबाजी करेल हे पाहायचं आहे. याच पाहता वेगवान चेंडू प्रश्न विचारला गेला. पण हाईट किती आहे चेंडूला हे सांगताना इथं मात्र आमचे पंच अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 33 इथं मात्र रोकायच्या 3 चॅम्पियन बनण्यासाठी वायजी स्पोर्ट मुरबाड संघाने दाखवले की मुरबाड टेनिस क्रिकेट खूप हाय क्वालिटीचा आहे. आणि त्यात मात्र ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला बेलपाडा संघाने हे दाखवलंय की आम्ही मुरबाड ग्रामीणचा एक अव्वल दर्जाचा संघ काय आहे. अतिशय छान अप्रतिम आयोजन पाहतोय आपण. पॅक क्राऊड खचाखच भरलेला पूर्ण मैदान पाहतोय. धमाल आणि कमाल प्रत्येक चेंडू मागे सामना कशा प्रकारे जाईल. याच पाहता टर्न केले चेंडूला स्कुले पूजा ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होतोय. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. एक एक चुका आपल्याला महागड ठरू शकते. पराभवाची छायाकडे नेऊ शकते एक एक चुका. आणि त्याचा परिणाम पाहिला आपण अतिशय वेगात इथं मात्र या दोन धावा कंप्लीट करताना पाहतोय. सॉरी 3 पूर्ण करताना पाहतोय आपण. या 3 संघात धावसंख्या पुढे सरकते ती 6. एक जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल इथं मात्र. यानंतर अजून एका ग्रामीणचा मेगा फिनाले. एकीकडे मुरबाड ग्रामीणचा स्टार संघ तर दुसरीकडे नेहमीच क्रिकेटचा जर पुस्तक उघडलंय आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गोरसई गावाचं नाव त्या पुस्तकामध्ये आढळेल. आणि त्या संघाच्या अगेन्स्ट आपण हा सामना पाहणार आहोत. धावसंख्या 6 सॉरी धावसंख्या 5. धावसंख्या 5 गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण.
श्रावण श्रावण एक मोठं नाव वाजी स्पोर्ट मुरबाड संघाच्या माध्यमातून खूप छान असा हायम ऍक्शन पाहतोय आपण. व्यासपदा चांगला चेंडू स्ट्रोक चेक करते बॅकटू द बॉलर फक्त पुश करतोय. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त टाळ्याचा आवाज ऐकतोय. आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मुरबाड तालुक्यातले स्टार खेळाडू इथं मात्र एक कडवी झुंज देताना पाहतोय आपण. ओपन स्टार संघातले काही मौल्यवान खेळाडू त्यामध्ये पांड्याचं नाव ऐकलं आपण. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज श्रावण समोर डावखुरा फलंदाज एक अतिशय कडक फटकेबाजी करणारा. याच पात्र हवेत आहे बॅक टू द पवेलियन. इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. खराब सुरुवात जल्लोष होताना पाहतोय आपण. चला आपण निश्चित आम्ही वारंवार सांगतोय की जल्लोष करा पण चॅम्पियन बनल्यानंतर विकेट पडल्यावर तरी सुद्धा आपण एकत्र जमू नका मित्रांनो कारण की नंतर अजून एक फायनलचा सामना आहे. वाजी स्पोर्ट जितू चव्हाण दादा आम्ही वारंवार सूचना करतोय जल्लोष करू नका कारण की नंतर अजून एक फायनलचा सामना खेळायचा बाकी आहे. सूचना लक्षात ठेवा जर विकेट जरी पडला तरी आपण एकत्र यायचं नाहीये. जर आपण एकत्र आले तर आपल्याला दोन धावांची पेनल्टी लावण्यात येईल. ही पहिली सूचना आहे त्या सूचनेचं आपण पालन करायचंय. पहिली ही वॉर्निंग त्यानंतर मात्र दुसऱ्या वेळेस असं घडलंय तर मात्र आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. तर पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 5. इथून मात्र सामना एक रंगदार स्थितीकडे कुठला संघ किताबावर नाव कोरले जाईल. इथं मात्र आदर्श चषक 2021 या चषकावर सज्ज होताना गोलंदाज दुरांच्या टोकाकडनं इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न पण बॅटच्या खालच्या टोकाला लागून चेंडू मात्र जातोय मिड ऑनला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय फलंदाज. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरते ती 6. ओपन 6 पहिला मेगा फिनाले त्यानंतर ग्रामीणचा आपण फायनल पाहणार आहोत. त्यापूर्वी मात्र नाणेफेक जिंकली गोडसे संघाने आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. अजून पॅक करून पाहतोय आपण एक जबरदस्त आयोजन इथं मात्र आदर्श चषक दानिवली 2021 तर निश्चित आगमन झालेलं आहे. या गावावर नेहमीच मी सातत्याने सांगतोय की ज्यांचा आशीर्वाद आहे संपूर्ण गावावर प्रति पंढरपूर दानिवली परमपूज्य आदरणीय कमलनाथ नवनाथ महाराज यांचं आगमन झालेलं आहे. याच पात्र कडा केडीके फेकून देतो चेंडूला मिडकडच्या वरतून मुरबाड तालुक्यामध्ये काल जबरदस्त परफॉर्मन्स सुहास पवारच्या बॅटमधून हा षटकार पाहिला आपण. धावसंख्येत भरपडते धावसंख्या पाहते पुढे सरकते ती इथं मात्र या षटकाराच्या सहाय्याने तब्बल 12. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 21 धावीची आवश्यकता असेल. सामना अजून संपला नाही. दोन्ही संघाकडे समान संधी असलेला सामना आहे पण मात्र शेवटी दोजिता वै सिकंदर कोण सिकंदर बनेल. याच पात्र घुटना देख तमाशा देख पण फटका फसेल की मात्र क्लिअर होईल. ओहो हो काय सुपर प्रयत्न होता इथं मात्र पाहतोय आपण. तब्बल इथं मात्र आपल्या संघासाठी पाहतोय की 5 धावा वाचवतोय क्षेत्रक्षक काय कमाल. श्रावण डोंगरे मॅनपॉवर शहापूर तालुक्यातला एक अतिशय चांगला टेनिस स्टार खेळाडू पुरो अनुमान घेतोय हवे झेपावतोय चेंडूला आतमध्ये टाकतोय आणि आपल्या संघासाठी 5 धावा वाचवतोय. खूप जबरदस्त फाईट इथं मात्र इथून पुढे होईल. मुरबाड तालुक्यातला एक धमाकेदार संघ तर आउट ऑफ टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठे खेळाडूचा भरणा असलेला भूमी केले आणि वाजी स्पोर्ट मुरबाड या दोन्ही संघादरम्यान काटे की टक्कर फुल पैसा वसूल सामना आपण पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र सरळ बॅटने फटक्या पाहतोय पण परफेक्ट टायमिंग करता आला नाही. लॉंग ऑफ रिजन कडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज कल्पेश जाधव.
आणि सुहास पवार एक खूप मोठी जोडी खेळपट्टी व टेनिस क्रिकेट चे दोन स्टार खेळाडू आदर्श ट्रॉफीचा किताब जिंकण्यासाठी युवपणा लावून सर्वे सर्व लावून इथं मात्र खेळपट्टीवर खूप छान प्रकारे फटकेबाजी करावी लागेल तर आपण चॅम्पियन बनणार. गोलंदाज इथं मात्र सज्ज होतोय आतिश. एका विकेटची अजून प्रतीक्षा असेल मुरबाड संघाला. यास पाता वेगवान चेंडू पण लाईन चुकीच्या तळल्या गेली. डॅन्सिंग अंपायर माट्याचा अलग अंदाज व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 15. सज्ज होताना गोलंदाज आतिश. दुरंत्या टोकाकडनं जबरदस्त सामना रंगेल काय. यास पाता फटका फसेल काय पाहायचंय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू भरपूर प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न केला गेला. इथं मात्र मेजी सर आरामात प्रवेश करतोय पॉपिंग क्रीज मध्ये. या दोन धावा पूर्ण करताना फलंदाज चला आपण ती मीटिंग घेऊ नका दादानो. आम्ही एकच सांगतोय कारण की नंतर अजून एक फायनल आहे. कमरेवर हात ठेवून उभं राहू नका. आपापल्या जागेवर उभं राहा. तर धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 17 आणि कुठल्या संघाला होईल खतरे पाहायचंय. 16 पाहिजेत ना दादा. अजून 16 धावीची आवश्यकता असेल. यास पात्र का जबरदस्त धमाका पाहतोय आपण. 100 मीटर लांब पल्ल्याचा उतुंग उतुंग षट. चला शेतक्षण लावून घ्या. चला वायजी स्पोर्ट मुरबाड संघाचा संगणक. आपण प्रत्येक चेंडूवर किंवा षटक दिनांतर जास्त मीटिंग घेऊ नका टीम मीटिंग. आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गोलंदाज आम्हाला माहिती देत आहेत की इथून मात्र धावसंख्या प्रति धावपलकावर 23 आणि 10 धावीची आवश्यकता. अजून शेतक्षण लावल्या जात नाहीये. राहुल आपल्याला नंतर फायनल खेळायची आहे आणि आपण सहकार्य करायचंय. खूप टीम मीटिंग जास्त आहे इथं मात्र. जितू चव्हाण सहकार्य करा दादा. अन्यथा ग्रामीणचा जो फायनल आहे ना तुमच्यामुळे अजून एक षटक कमी करावं लागेल. तुमचं जर खेळ झालं चांगलं पण ग्रामीणचा विचार करायचाय. सराव थांबवायचाय. सराव थांबवायचा आहे. इथं मात्र आता मात्र कुठल्या क्षणी पेनल्टी डिक्लेअर होऊ शकते मुरबाड संघाला. सराव करणं थांबायचं. दिवसभर तुम्ही खेळताय तरी सराव करताय शोभेल अशी गोष्ट नाहीये क्रिकेटच्या मैदानामध्ये. अजून इथं मात्र राहुल. राहुल यास पात्र काय काढा फटकाय. चेंडूला फेकून देते लॉंग ऑनच्या वरतून षटकार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावीची आवश्यकता. काय कडक फटका. कल्पित जाधव ब्रँडेड हा खेळाडू. अजून एक चांगला धमाका. विजय चौकार. मैदानामध्ये कोणी जायचं नाहीये. मैदानामध्ये कोणीच जायचं नाहीये. आणि याच बरोबर पाहतोय आपण की भूमी केले वणा संघ आदर्श ट्रॉफी 2021 वर आपलं नाव कोरलंय. कोरतोय हारलं का जितू चव्हाण अँड ऑल टीम. खूप छान परफॉर्मन्स तुमचं पाहायला मिळालं. पण जो जिता वही सिकंदर. मैदानामध्ये जायचं नाहीये निश्चित. आपण इथं मात्र थांबायचंय. क्षेत्रक्षण लावून घ्या. बेलपाडा संघाचा कर्णधार. गोरसी संघाचा कर्णधार. आपण यायचंय.